संस्कृतीचा शहरांशी साधलेला एक संवाद सोहळा म्हणून भीमतडी जत्रा नावारूपास आली. महाराष्ट्राची सांस्कृतिक जत्रा म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा, खरेदीचा, भेटीगाठीचा, सांस्कृतिक आदान प्रदानतेचा एक सणच असतो. भीमतडी जत्रा गेल्या 12 वर्षांपासून पुण्यात ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती या संस्थेच्या वतीने भरवली जाते. ही जत्रा 22 ते 25 डिसेंबर पर्यंत ऍग्रिकल्चरल ग्राउंड सिंचननगर पुणे येथे होणार आहे. ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीच्या सौ सुनंदा पवार यांच्या उपस्थितीत आणि 6 अन्य मान्यवरांच्या हस्ते भीमतडीचे उद्घाटन होईल. नमस्कार. यावर्षीची भीमतडी जत्रा ही आपली 12वी भीमतडी जत्रा आहे आणि 12 वर्ष हा उपक्रम पुण्यामध्ये आपल्या ऍग्रिकल्चरल कॉलेजच्या ग्राउंडवर आम्ही हे प्रदर्शन भरवतोय आणि खूप भरभरून प्रतिसाद पुणेकरांनी दिल्यामुळेच कदाचित हे 12 वर्ष आम्ही करू शकलो. यावर्षीच्या भीमतडीचं वैशिष्ट्य असं आहे की महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू तर याच्यामध्ये आहे. याच्यामध्ये पॅक फूड आहे, त्याचबरोबर फॅशन आर्ट्सच्या काही गोष्टी आहेत, कापड आहे, साड्या आहेत. त्यामुळे विषमुक्त अन्न हा एक कन्सेप्ट आम्ही यावर्षीच्या भीमतडीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने राबवतोय आणि त्याच्यामध्ये 20-20, 15-15 वर्ष ऑर्गॅनिकमध्ये शेती करणारे शेतकरी आज आमच्याबरोबर आलेले आहेत. 310 स्टॉल आहेत यावर्षीच्या भीमतडी जत्रेमध्ये. पुण्याच्या महापौर माननीय मुक्ताताई टिळक, बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमाताई तावरे, त्याचबरोबर आपले पोलीस कमिशनर ज्या आहेत त्या सिंग आणि येरवडा जेलच्या ताई साठेताई, सिंधुताई सपकाळ आहेत आणि किर्लोस्कर आहेत आपल्या सुमनताई किर्लोस्कर, अशा सगळ्या 7 जणींच्या हस्ते आपण दिवा लावून उद्घाटन करतोय. यात पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, पोलीस उपमुख्य अधिकारी ज्योतिप्रिया सिंग, येरवाडा जेलच्या प्रभारी स्वाती साठे, अनाथांसाठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ता माननीय सिंधुताई सपकाळ, अत्यंत प्रतिष्ठित आणि प्रेमळ परोपकारी अशा सुमाताई किर्लोस्कर, आदरणीय वेदांती राजे भोसले, वर्षा चोरडिया, अध्यक्ष फिक्की फ्लो पुणे चॅप्टर, या सर्व महिलांच्या हस्ते 22 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता भीमतडीचे उद्घाटन होईल. बेसिकली यावर्षी आपण भीमतडीचे 2 सेक्शन नवीन आणतोय. दुसरा सेक्शन असा नवीन नाही आहे. मार्चमध्ये आपण कॉन्सर्ट ठेवला होता. यावर्षी कॉन्सर्ट आपला 22 तारखेला वैभव जोशी हे खूप मोठे कवी जे मराठीतले आहेत ते आणि अंजली मराठे म्हणून ज्या गायिका आहेत ज्यांना नॅशनल अवॉर्ड मिळाला आहे त्यांचा एक कार्यक्रम असणार आहे. आणि 23 तारखेला रघु दीक्षित प्रोजेक्ट जो इंटरनॅशनली अख्ख्या जगभरात आपला फोक म्युझिक आणि ट्रॅडिशनल फोक म्युझिक आणि इंटरनॅशनल म्युझिक मिक्स करून जो जगभरात फेमस झाला त्याचा कॉन्सर्ट आहे. दुसरा सेक्शन आहे भीमतडी सिलेक्ट. हा आपला यावर्षीचा नवीन सेक्शन आहे कारण आता आपण कुठल्याही शहरात झारा, H&M असे ब्रँड आहे की आपण खूप आनंदी होतो, पण हे चुकीचं आहे कारण हे एक ब्रँड्स छोट्या छोट्या शहरांमध्ये गरीब देशांमध्ये गरीब मुलांकडून काम करून घेतात, राबवून घेतात. जास्त करून त्यांचे सिंथेटिक कापडं असतात. आजकालच्या स्वस्त साड्या म्हणून लोक सिंथेटिक कापडं वापरतात, पण जगातला 2 नंबरचा कचरा हा या कपड्यांचा आहे. आपल्याकडं एवढं चांगलं हेरिटेज आहे, आपल्याकडं हातकाम आहे, कॉटन आहे, सिल्क आहे, त्याच्यावरती काम करणारे एवढे चांगले विणकर आहेत जे आता रिक्षा चालवायला लागलेत. त्यांना मदत म्हणून आपण हा भीमतडी सिलेक्ट हे 25 स्टॉल्स चालू केलेले आहेत.